हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला दुधी भोपळ्याची रेसिपी सांगणार आहे। ती दुधी भोपळ्याची वडी कशी करतात ते सांगणार आहे। सर्वात आधी ना दुधी भोपळ्याला छान वॉश करून घ्यायचं। वॉश केल्यानंतर छान त्याला किसून घ्यायचं आणि ते किसून घेतल्यानंतर त्या किसलेल्या पेस्टमध्ये लसूण आणि मिरची याचा ठेचा छान थोडा जाडसर असा टाकायचा आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ जिरे आणि ओवा हे टाकून घ्यायचं आणि हळद टाकायची आणि कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही। आणि छान हे टाकल्यानंतर बेसन टाकायचं आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं। याला मिक्स केल्यानंतर छानपैकी हे असं छान एक प्लेट घ्यायची मोठी आणि त्यावरती ऑइल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती छान मस्त असं राऊंडमध्ये हे सगळं पीठ टाकून घ्यायचं आणि याला बॉईल करायला छान ठेवायचं। दहा ते पंधरा मिनिटे छान बॉईल होऊ द्यायचं आणि मग छान ते काढायचं आणि छान याला थंड पण होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर चाकूने छान कट करायचं। हे बघा किती छान निघत आहे। आणि असं चम्मचने काढून घ्यायचं आणि याला तुम्ही छान फ्राय करून खाऊ शकता, जिरे मोहरी टाकून, आणि असं नॉर्मली शॅलो फ्राय पण करून खाऊ शकता। हे बघा किती छान दिसत आहे वडी, आणि असं पण खाऊ शकता, खूप छान लागतात। सो फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सो हे बघा किती छान दिसत आहे ही वडी मस्त, आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान लागतात हे बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।